सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. माझी तपश्चर्या फळावा मी धन्य झालो. हिरण्यकश्यपू, तू केली तितकी खोर तपश्चर्या पृथ्वीवर आजपर्यंत फार थोड्या निघते. मार पाहिजे तो वर मागून घे. प्रभो, आपण प्रसन्नच आहात तर वर देऊन मला अजरामर करावं. नाही हिरण्यकश्यपू, मला तसा वर देता येत नाही. जो प्राणी जन्माला आला तो वेळाच पाहिजे. दुसरा कोणताही वर मागून घे. तर मग प्रभो, अंत जरी न चुके सजीवा तरी द्यावर देववर आमदसी. मृत्यू मला न घरी न च बाहिर ना दिनी ना निशी जेफवरी. शस्त्र न अस्त्र न विंधू शके मज मारी न मानव देव पशु. ना अधरी मज निर्जीव देवी सजीवन मारी प्रमत्तरिपु. माझी तपश्चर्या फळाला आली. आता मी माझी सर्व सार्वभौम शक्ती एकवटून त्या नीच खासगी विष्णूला माझ्या प्रियबंधूच्या अपराबद्दल त्राही त्राही करून इंद्रादी देवासह त्याच्या स्वभक्ताचा नायनाट करीन. हीच माझी प्रतिज्ञा. यज्ञ करता है. त्यांच्या यज्ञाचा विध्वंस करा. आश्रमाला आग लावा. सापड तीन त्यांना तेज करून घेऊया. Woo!
रुपये घडे भरल्याखेरीज मलाही त्याचं पारिपत्य करता येणार नाही. त्याच्या पोटी जन्म घेणारा त्याचा पुत्र हा त्याच्या नाशाला कारण होईल. परमेश्वरा, तुझ्या अतुल शक्तीचा आम्हा अज्ञानजनांना विसर पडून आम्ही भांबावून जातो. देवा, तू आपल्या चमत्काराने आम्हा अज्ञानजनांना योग्य मार्गावर आण. देवा, Thank you.
दान दे। Thank you.
अधिराज हिरण्यकशिपू महाराजांनी युवराज प्रल्हादासह आपणा उभयतांना दरबारी येण्याची विनंती केली आहे. ठीक आहे, आज संध्याकाळीच महाराजांच्या आज्ञेप्रमाणे प्रल्हादासह आम्ही निघण्याची व्यवस्था करतो. ब्रह्मदेवाच्या वरार उन्मत्त झालेला नीच राक्षसा, तू आम्हा ऋषीमुनींचा चालविलेला छळ तुझ्या नाशाला कारणीभूत होईल. मृत्यूच्या भीतीनं गांगरून जाऊन वाटेल ते भगणाऱ्या थेरड्या, आता मला शिवा शाप न देता त्या तुझ्या नीच घातकी कपटी विष्णूलाच दे. न्या या मर्कटाला शिक्षा ग्रहात न्या आणि यांचे हाल हाल करून याला ठार मारा. सेवे करता मी ही मुद्दाम इंद्रलोकाहून अप्सरा आणली आहे. काय अप्सरा? इंद्रलोकातील अप्सरा? तर मग नाच. नाच आणि गा. सांगून ठेव दे, मला अशी सतत खपायची नाही. अरे राजवाडा इकडे आहे. काय
इकडे आवाज इकडे काय चल लोकीतील अमृताच्या लहरीत नाचायची सवय असल्या कारणानं तिला ते प्यायल्याशिवाय नाही नाचता येणार. ठीक आहे, तुमच्या इंद्रलोकीच्या अमृतापेक्षा शतपट नव्हे सहस्रपट मादक बनवलेली ही कुसुंबी मदिरा तुला स्वर्गाचा विसर पाडून आपोआप नाचायला लावेल. इंद्रलोकातील अप्सरा आहे. कोण? इंद्रलोकातील अप्सरा? शिवशी देवांगने तुझी अशी अवस्था कोणी केली? बाबा काय हे तू त्याचे हाल का करता? ही आपल्याला देवाची पूज्य नाही का? काय देव पूज्य? दादा अजून तुझ्या डोक्यात हे देव भक्तीचं वेळ गेलं नाही. अमर प्रल्हादाला विश्वासानं तुमच्या आश्रमात पाठवला, त्याला तुम्ही हेच शिकवलं काय? महाराज आम्ही याला खूप उपदेश केला, नाही नाही त्या गप्पा मारून याला खूप भीती दाखवली, पण तो काय केला त्या चांडा विष्णूचं नाव टाकायला तयार होत नाही. अमर का तरी मी तुला म्हणत होतो की हा राजा जरी वाटतो तितका चांगला नाही, पुढे हाल होतील मग जड जाईल. खरं रे खरं असंघाचे सण आणि प्राणाचे गाठ घेऊन जाय अमर कटाला. शिवशिव बाबा या माझ्या गुरुंना शासन करू नका, त्यांचा काही तक्रार नाही. कपिस काट्या नारे याला कळ्या तुकडे घेऊन जा, आणि या उर्मट अप्सरेला रूपवती राणीच्या स्वाधीन करा. तिला म्हणावं इंद्र लोकात दिली अप्सरा, तिच्या सेवेकरता मुद्दाम पाठवली आहे. तिला बच्ची सारखी वागे. प्रल्हादा Thank you.
చేశారా? खाली पाहून चालता येत नाही, पुढे फुटले का तुझे? त्या राक्षसा बरोबर काय बोलत होते? राणी साहेब, प्रल्हाद, लाज नाही वाटत त्या रूपमती पुढे त्या काट्याचं नाव घ्यायला? पण साध्य होईल तू पाय, तुला पाहून मला किती किती आनंद झालाय म्हणून सांगू। पण आई, बाबांनी मात्र मला दूर ओढून दिला। ती का? देवांगणेचा छळ करू नका अशी मी त्यांची प्रार्थना केली म्हणून। आई, बाबा साठी का छळ का करतात? बाय, देव हे आपल्या दैत्यांचे शत्रू ना। देव शत्रू? आई, आपला देवानच उत्पन्न केलं ना, मग त्यांचा शत्रू कसा होईल? कुणी सांगितलं तुला हे? नारद मुनीने। त्यांचं तू ऐकू नकोस। का नको? नारद मुनी कधी खोटं का सांगतील? नाही, पण ते खरं मानून तसा तू वागायला लागला तर तुझा आणि माझा याचा निभाव लागायचा नाही। आई, तसा मी वागलो तर बाबा काय करतील? महाराणी सरकार, ही इंद्रलोकातील देवांगना महाराजांनी आपणाला दासी म्हणून पाठवली आहे। नको प्रल्हादा, देवांचा कैवार घेऊ नकोस। तुझ्या काकांचा विष्णूला अंत केल्यापासून साऱ्या देवांचा याने छळ मांडला आहे। तू विष्णू भक्ती आरंभील तर ते तुझाही छळ करतील। नको प्रल्हादा। मग आई, माझ्या बाबाने किती छळ केला तरी? तरी तरी का? तरी मी विष्णू भक्ती सोडणार नाही। विष्णूची भक्ती? वेडा रे वेडा, विचार, तुझ्या आईला विचार, विष्णूची भक्ती हिरण्यकशिपूच्या कुळात काय कामाची? का बाबा, आपल्या कुळात विष्णूचा भक्त निर्माण होऊ शकणार नाही का? नाही। का? माझी पूजा श्री विष्णू मान्य करणार नाही का? आपल्या कुळाला त्याचा शाप आहे का? सांगा बाबा, मी माझ्या भक्तीने त्याला वश करतो। त्या माझ्या वैरातून तोडून काढस, पाठ फोडून काढी। नाही प्रल्हाद, पुन्हा त्याचं नाव घेणार नाही, मी सांगते। नाही आई, माझा किती छळ झाला, मला मरण आलं तरी मी श्री विष्णूची भक्ती सोडणार नाही। नारायण नारायण। मग तू इंद्राचे अप्सरा तर? तिला माझ्या महालात झाडलूट करण्याच्या कामावर ठेवून द्या। निर्लज्ज, तुझ्यासारख्या मानी बायका आमच्या इंद्रसभेत त्याच कामावर असतात। मी आणि तुझ्या इंद्रलोकेची झाडवाली? नारायण, नारायण।
माझी आई काय झालं बा सबकाचा फटका असला आम्हाला सुद्धा बसले चला माझ्या बरोबर नाथ नाथ त्याला मारू नका दया करा नाथ दया छाया हुरमट पोराला चांगलं शासन केल्या खेरीज तो दया व्हायचा नाही नका नाथ नका नाही मी माझ्या मुलाला मारू देणार नाही असं नारायण तुझ्या मत्तीला कुणाला नाही जारे याला शिक्षागृहातून नीट ठेवून आणा महाराज नका हो नका काटा तुला पाहिजे असेल तर त्याला नीट वटीवर आहे समजलीस
सर्वशक्तीच्या स्वरावर आमचा किती छळ केला तरी त्या सर्वशक्तिमान प्रभूची भक्ती करण्याचा आमचा व्रत आम्ही कधी सोडणार नाही. काय हात त्याच्यात सुराज सम्राट हिरण्यकश्यपु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आम्हाला या लोकांची विल्हेवाट लावलीच पाहिजे. आमच्या कामात विनाकारण अडथळा करू नका. चला रे काळायला बाहेर आणि त्या त्या अग्निकुंडात फेकून. अरे बाप रे मागे घ्या माझ्या कामात अडथळा होतो आहे. ठीक आहे चला युवराज. मात्र मी माझ्या प्राणाचं मोल देऊनही मला वाचू शकत नाही पण ध्यानात ठेवा की तुम्हा निरपराधी गरिबांचे कर्तव्यात या सम्राट सत्तेचा नायनाट करते. Bye.
महाराज आपल्या कृष्णमूर्तीचा प्रल्हादानं काल भंग केला तेव्हा मला त्याचा इतका राग आला होता. पण शिक्षाग्रह पाहिल्यापासून त्याच विष्णूचं वेळ कुठच्या कुठं नाहीस झालं असे. नाही तर काय, पुन्हा त्याने विष्णूचं नाव तोंडून काढलं तर लगेच मला येऊन कळवायला मी दासीने सांगितलं आहे. शाबा. हरी नारायण. नारदा. काय नारायणाच्या नावाचा उच्चार माझ्या कानी पडता कमा नये अशी माझी सक्त ताकीद असता. नारायण. नारद. दैत्य शिष्टा. अरे मी केवळ तुझी परीक्षा पाहिली, नाहीतर नारायणाचं ना तुझ्या या सार्वभौम राज्यात उच्चारण्याचं पुरा सामर्थ्य होणार आहे. नारदा, खरोखरच तुझ्या पित्याच्या आशीर्वादानं पृथ्वीवर आणि स्वर्गावर माझी सत्ता अशी प्रस्थापित झाली आहे की कुणीही माझा सेवा करावा. अरे तो इंद्र एवढा मोठा देवांचा राजा, पण तो तुलाच काय, तुझ्या एखाद्या दैत्याला देखील अगदी थरकाळ घाबरतो. पण विष्णू जोपर्यंत शरण आला नाही तोपर्यंत त्यांना बरं वाटणार नाही. होय ना? होय. पण त्याची सुद्धा ही अशी अवस्था करून टाकण्याची ताकद या मनगटात आहे. नारदा, तू त्रिभुवनात हिंडतोस, तुला ह्या विष्णूचा एखादा फक्त आठवा नाही का? दैत्यराजा, त्रिलोकात तुझा दरारा इतका पसरला आहे की कुणी चोरून देखील त्या विष्णूची भक्ती करीत नाही. तसा एखादा फक्त सापडला असता म्हणजे दाखवला असता या विष्णूचा देवपणा. काय ग, काय आले तिथे? बाई साहेब, प्रल्हाद. काय पुन्हा प्रल्हादानं विष्णू तुला तोंडा वाटे काढलं? कुठं आहे तो बसवाल काढता? काय तो महाराणी गाव. काय असू कुठं आहे? प्रल्हादाजवळ. नारदा, पाच भाता या विष्णू भक्ताची काय अवस्था होते ती? नाना लाल प्रभु मुरारी.
बाबा माझ्या आनंदाचा हा असा भंग का बर केला? आनंद ऐकलंस नारदा, विष्णू भक्ती प्रल्हादाला या हिरण्यकश्यपूच्या पुत्राला आनंद होतोय. माझ शिक्षाग्रह पाहूनही असुरी तुझ्या मनात हे उत्पन्न झालं नाही हा? बाबा माझ्या मनात भय उत्पन्न करण्यासाठी का तुम्ही मला शिक्षाग्रह दाखवलात? नारद मुनी श्रीहरीच्या भक्ताला जगात कशाचं तरी भय वाटत का? काय प्रल्हादा, तुला एवढ्या मोठ्या बलाढ्य हिरण्यकश्यपूचं देखील भय वाटत नाही? नारद मुनी विष्णू पेक्षा जगात कोणी बलाढ्य आहे का? आहे की नाही याचा तुला आताच प्रत्यय आणून देतो. हे पुन्हा तुझ्या विष्णूचं ना, तुझी ती जीभच छाटून टाकली नाही तर ना आता हिरण्यकश्यपूच नव्हे. बाबा माझी नुसती जीभच छाटून का टाकता? म्हणे का टाकता? त्या विष्णूचा महिमा गायची द्वार फोड लागले आहे ना तिला. चुकता तुम्ही रूपमती आईचे. ही खोट केवळ माझ्या जीभेलाच लागली नाही, हे डोळे जिथे तिथे विष्णू रूपच पाहतात, हे नाक विष्णू भक्तीच्या परिमळाचंच सेवन करत, हे हात विष्णू पूजा करण्यासाठी असे जोडले जातात, हे हृदय निरंतर विष्णूची प्रतिमा पूजित असत. इतकंच काय, पण माझ्या शरीरातील अणुरेणु सुद्धा विष्णूच्या भक्तीतच राहतात. बस माझ्या अपमानाची आता सीमा झाली. नारायण कोण आहे तिकडे? जा आताच्या आता याचा कडे लोट करा. नका हो नका, त्याचा कडे लोट करू नका. तो पहारे त्या कड्या प्रल्हादाला घेऊन जा आणि त्या खालच्या दरीत फेकून. एवढं भयंकर खोल याचा तर एक देखील हाड आतील होणार नाही. चल होता Bye.
नारे शिलाईचा महाराज घेऊन जा. महाराज नका होईत की निसरू माझा बाळ मला आणून द्या. तुझा बाळ? तुझा बाळ त्याच्या विष्णूकडे केव्हाच रवाना झाला. महाराज 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 मला नाही ते अजूनही खरं वाटत. खरं वाटत नाही? काय खरं वाटत नाही महाराज? तिला प्रल्हादाच्या हाड नाही तर कवटी दे ना आलो. महाराज जेवढी मला भीक आला माझा प्रल्हाद मला आणून द्या. ही काढ तुमचे उपकार जन्मजन्मी विसरणार नाही. कोण आहे तिकडे? अरे सकाळी प्रल्हादाचा कडेलोट केला, तिथून त्याच्या शरीराचा जो भाग मिळेल तो घेऊन या. बाबानो माझ्या बाळाला नीट सांभाळून घेऊन या. हा सांभाळून आणि साहेब आणि या हाताने प्रल्हादाला. अरे हळू बोल, मारा जायचे. जा लवकर जा आणि माझ्या बाळाला घेऊन या. पण राणी साहेब प्रल्हाद तर? ते सर्व मला ठाऊक आहे. तुम्ही महाराजांना घाबरून असं म्हणता. जा लवकर. काय कुजबूज चालले तिथं? अरे हात हालीत परत गेलो तर आपलाच कडे लोट होईल. म्हणूनच म्हणतो आपण हीच कवटी नेऊन देऊया. हा हा हे ठीक आहे. चला बाई साहेब आता मानसिंगची असं का बरं दुःख करून घेत? काय करू ग, माणसं सुद्धा अजून आली नाही. माझ्या पायाच काय झालं असत? राणी साहेबांचा जय जयकार असो. राणी साहेब आम्ही खूप शोधून पाहिलं पण प्रल्हादाचं प्रेत सापडलं नाही. ही कपाळाची कवटी
शिकवती
आई तू रडत होतीस पार रडू नको तर काय करू तू मला टाकून गेलास तरी मी रडू नये करे तरी रडू नये आई तू रडत राहिली असतीस म्हणून मी पुन्हा परत काय येणार होतो आई श्री हरीच्या इच्छेशिवाय मला मरण कसं बरं येईल नारायण नारायण पुत्र प्रेमामुळे मी आपणाला नमस्कार करायला विसरले याबद्दल मुनिवर यांनी क्षमा करा नारायण नारायण काय रे त्यांना खरंच मेला हो राणी साहेब कड्यावरून जोडल्यामुळं त्याचं शरीर जागोजाग फिसलं होतं आम्ही तिथे गेलो त्यावेळी अरण्यातली जंगली जनावरं कावळे गिधाड सारे त्याच्या पेटावर तुटून पडले होते आम्ही तसेच काही वेळ वाट पाहत बसलो आणि मग त्याचा एक हार आणि कपाळाची कवटी तेवढी घेऊन आलो आणि मी ती कया झुकडे रवाना सुद्धा केली मग कया धू ती उराशी कवटाळून रडत बसली रडत नाही हसत बसली आहे हसत होय नारायण नारायण प्रल्हादाला कवटाळून हसत बसली आहे नारदा तू खोटं सांगतोय
हिरण्यकशिपू तू भ्रमात आहेस, जा आणि पहा. नारायण. माझ्या बाळावर श्रीहरीचं कृपाक्षेत्र आहे असं मी कसं समजू? ज्या कुळानं देवाधिकांचा छळ करण्याचा कंकण बांधला आहे त्या कुळावर प्रभूची कृपा कशी होईल? आई, एवढ्या मोठ्या वादळात देखील गवताची काडी तरंगते ना, मग मी दैत्यांच्या कुळात जन्मलो म्हणून विष्णू मला का झिडकारील? विष्णू विष्णू जेव्हा ऐकावं तेव्हा विष्णू कड्यावरून लोटूनही वाचला म्हणून त्या विष्णूच तो माजवत आहे. पण महाराजांनी मायावश होऊन आपल्या तप सामर्थ्यानं ऐन वेळी वाचवलं हे ठाऊक नसेल. ठाऊक नाही असं कसं म्हणता? पण ऐन वेळी महाराजांच्या मनी विष्णूच उभा राहिला ना. कुणाच्या मनी विष्णू उभा राहिला? या हिरण्यकशिपूच्या, या विष्णूच्या कट्ट्या बैराच्या. अंतःकरण फाडून त्याच्या चिरड्या चिरड्या केल्या असत्या. जा, याला कारागृहात नेऊन टाका. अन्न पाण्याशिवाय याला तडफडू दे. पाहू कुठला विष्णू माझ्या मनी उभा राहत होतो. याच्या दोघा गुरुजनांनाही याच्या बरोबर नेऊन ठेवा आणि याला मठीवर आणीपर्यंत त्यालाही अन्न पाण्याशिवाय तडफडू दे. Bye.
माझे गुरुजी। गुरुजी माझ्या मुळे आपणाला कष्ट सोसावे लागतात। भगवान विष्णू आपलं भलं करी। भलं? प्रल्हादा, तुझ्या चांडाळ विष्णू मुळे आमचे इतके दिवस आज चाललेत बर, नाहीतर काय? इकडून माझे पाठ फुटले। पण गुरुजी, भक्ताची कसोटी घेतल्याशिवाय तो कसा बरं प्रसन्न होईल? त्याच्याशी कसोटी नको आणि प्रसन्न हे होणं नको। प्रल्हादा, आम्हा गुरुजनाचा काही थोडा आदर ठेवायचा असेल तर त्या विष्णूला विसर आणि महाराजाच्या आज्ञेप्रमाणे वाग। विष्णूला विसरू? गुरुजी कसला उपदेश करता? विष्णूला विसरल्यानंतर जगात काय राहिलं? अरे त्याला विसरलास तरच आम्ही जिवंत राहू, नाहीतर तुझ्या बरोबर आमचीही वैकुंठी रवानगी व्हायची। केवढं तुमचं भाग्य! वैकुंठेश्वराचा ठाव मिळावा म्हणून मी त्याची सारखी प्रार्थना करतो आहे। पण श्री हरी अजून मला प्रसन्न होत नाही। सांगा, खरंच का बाबा आपल्या सर्वांचा अंत करणार आहेत? सर्वांनाच स्वर्गाची वाट दाखविणार आहेत। आता तरी झालं तुझं समाधान? वैकुंठेश्वरा, यावेळी तरी तू मला आपल्या पायाशी आश्रय दे। प्रधानजी, एवढासा कारता अजून तुमच्या हातून ताळ्यावर येऊ नये। सण आणि आमरकाने त्याचा पिच्छा पुरवला तरी तो विष्णूचं नाव सोडायला तयार होत नाही, इतका उन्मत्तपणा। चार दिवसाच्या उपासानं ते दोघे घायाळ झाले आहे, पण प्रल्हाद भुकेचं चिन्हही दाखवित नाही। पक्का ढोंग्या होतो। एक दिवसाच्या उपासानं आमच्या सनकाचे डोळे पांढरे होतात आणि हा तीसभर पोरगा एवढी बडाई मारतो। पाऊस तर आता किती दिवस टिकतो तो? महाराज, असल्या कार्ताला उमेश घालून मारून टाकलं तर? प्रधानजी, प्रल्हादाकरता विष घातलेलं अन्न पाठवण्याची व्यवस्था करा। आता शोक किती करत नाही? महाराणी साहेब, चार दिवसात आपण अन्नाला स्पर्श देखील केला नाही। माझ्या बाळाला तरी स्पर्श केला आहे का? त्रिभुवनाचा वैभव पायाशी लोळून घेत आहे, पण माझा बाळ खास पण अन्नाला मागवावा ना। पण राणी साहेब, महाराज आज कुमारांना अन्न पाठवणार आहेत। काय खरं? होय। पण त्या अन्नातून ते विष तर पाठवणार नाहीत? जा लवकर जा, माझा बाळ भुकेने वाकळ होऊन ते अन्न खायचा। जा अमर्क, अमर्क,
इथं कुठं भोजनाचा वास येतोय रे? अरे राक्षसा, अरे राक्षस महाराज म्हणजे काहीतरी तुकडा मिळेल. अहो राक्षस महाराज, आम्हाला काहीतरी खायला द्यावं. अहो राक्षस महाराज, आम्हाला काहीतरी खायला द्यावं. अमर का आता शेवटचा प्रयत्न करून पाहू, पाहू त्याला दया आली तर. नाही तर सोडूया प्राण. प्रल्हादा, प्रल्हादा. काय गुरुजी? प्रल्हादा, नाही का तू आमचं ऐकत? अरे आमचे हत्या करताय बरं. होय, कुठं हे पाप फेटते? गुरुजी, मी आपली हत्या करतोय का? नाही तर काय? अरे विष्णूच नाव टाक म्हणजे आपल्या तिघांचे प्राण वाचतील. हा काय समजलास? गुरुजी, विष्णूच नाव टाकल्यावर जगायचं कुणासाठी? का तुझ्या खिरीत आज कोट्यवधी दैत्य विष्णूच्या नावाशिवाय जगत नाहीत का? ते कसलं जगणं गुरुजी? हरिनामाशिवाय जगण्याचे अर्थ आहे का? अर्थ आहे का? मग तू मर आणि आम्हालाही मार. अमर, अमर. अरे राक्षस, राक्षस. अरे बाप रे, अरे बाप, अरे बाप रे. आपल्या आई साहेबांनी आपल्यासाठी हे अन्न पाठवलं आहे. हा खबरदार, वा मागे, मागे वा. ठीक आहे, जा. गुरुजी, प्रथम हरिनाम घ्या, त्याच्याच कृपेने आपल्याला हे अन्न मिळालं ना. ते शक्य नाही, ते शक्य नाही. ठीक आहे, तुमची इच्छा. नारायण. Thank you.
हा काय चमत्कार? चमत्कार कसला? प्रल्हादानं त्याला वीस घालून मारला असलं पाहिजे. काय हा आरोप? गुरुहत्या? हो हो, गुरुहत्या. माझ्या राज्यात गुरुहत्या करणाऱ्या गुन्हेगाराला मस्त हत्तीच्या पायी दिले जातात. समजला? प्रधानजी, शिक्षेची तयारी करा. भगवंता, यावे तरी तुम्हाला आपल्या पायाशी देशील ना? कढीत टाकल्यावरही तो कारटा वाचेल असं तुम्हाला वाटतं? महाराजांनी राजाधिराज चक्रवर्तीच्या सामर्थ्याबद्दल मी शंका घेतो असं समजू नये. पण कदाचित. पण काय महाराज, माझी खात्री आहे की प्रल्हाद नुसत्या कढईच्या दर्शनानं प्राण सोडी. पहा,
आता मुद्दाम मला शिवण्याकरता त्या नीच नारायणाचं नाव माझ्यासमोर देतोय. काय बाबा, पुन्हा जर तुझ्या तोंडून त्या खातकी नीच नारायणाच्या नावाचा उच्चार निघाला तर काय होईल बाबा? तर काय होईल, कर पुन्हा त्या नीच नावाचा उच्चार आणि पहा प्रत्यंतर. बाबा, ब्रह्मदेवाच्या आवरण धुंद होऊन तुम्ही करीत असलेला साधू संतांचा अक्षर बंद बाबा, म्हणून मी मुद्दाम त्या श्रीहरीचं नामस्मरण सतत करीत राहणार. शाबास मंत्री, मी आज माझ्या बैराला त्या विष्णूला जिंकलं. नारायण 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 मंत्री, तुम्हाला एखादी भयंकर आकृती दिसली का? नाही महाराज, नाही महाराज, नाही. मग मला भासत मंत्री, एका भयंकर अकरा विकरा आकृतीनं माझ्या अंगावर एकदम झडप टाकल्याचा मला भास झाला. हो, भासच तो मंत्री, न्याय कळताला माझ्या डोळ्यासमोरून आणि सूर्यदय होता त्याला चलखमाजीचा. काय पोराचा जीव मरणासाठी तळमळतो आहे पहा, पण त्याला मरण येऊ नये अशी परमेश्वराची इच्छा दिसते, त्यातून तो खास वाचेल. प्रधानजी, पहा प्रत्यंत. मंत्री, पाहिलं प्रल्हाद याही संकटातून वाचला. ह्यात आश्चर्य कसलं, हा पाण्याचा गुण असला पाहिजे. काय पाण्याचा गुण? ज्याला लोटा पाण्यात पाहतो तरंगतो काय? प्रल्हादा, तू साक्षात विष्णूचा परमभक्त आहेस.
प्रल्हाद याही संकटातून निवाचे. ज्याला दाबलेल्या तेलाची बाधा झाली नाही त्याच्यावर पाण्याचा काय परिणाम होणार? वाड्यातील सारे जण प्रल्हादाचा भक्ती महिमा पाहून अगदी दिपून गेले आहे. पाण्यात बुडवूनही जर तो आज बुडाला नाही तर आज जर प्रल्हाद वाचला तर त्याला मारण्याचे आणखी जालिम उपाय माझ्याजवळ शिल्लक आहेत. कयाधू, आज प्रल्हादाचा आणि तुझा ऋणानुबंध संपला. प्रत्यक्ष त्याच्या भगवान विष्णूलाही त्याचं रक्षण करण्याचं आज सामर्थ्य नाही. आज माझ्या मनाला जी प्रसन्नता वाटते ती इंद्रादी देवांना पराजित केलं त्यावेळी सुद्धा वाटली नव्हती. आज मी विष्णूलाही जिंकलं. महाराज बुडाला? हो महाराज. शाबास, नारदानं सांगितलं ते काही खोटं नाही. प्रधानजी कुठे आहेत? प्रधानजी कुठे आहेत? प्रधानजी प्रल्हादा पुढे लोटांगण खाऊन राहिलेत. काय? प्रल्हादा पुढे? पण प्रल्हाद कुठे आहे? दोहाच्या किनाऱ्यावर. मग बुडाला कोण? हायग्रीव. प्रल्हाद पाण्यावर तरंगत राहिला आणि हायग्रीव बुडून गेला महाराज. रामखोर, आणा त्या कार्ट्याला आणि प्रधानला माया पुढं. कोण आहे तिकडे? याचं डोकं उडवा.
फडकत राहिली पाहिजे, त्या आगीतच मला त्या मृत्यूवाल काट्याची आहुती दिली पाहिजे. आणि तीही चिता पेटून महाराजांनी आज चिता पेटून त्याला उभं जाऊन टाकावं. जाळून खरंच तिथे जाऊन आज त्या काट्याची राख रांगोळी करतो, ज्या हाताने आज त्याची चिता पेटवतो. त्या हाताने नव्हे. मग काय तू पेटवणार? मीही नाही. मग कयाधू 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 तर आतानच प्रल्हादाची चिता पेटवली पाहिजे. आतापर्यंत नोकरावर कामगिरी सोपवली म्हणूनच ती पार पडली नाही. होय, तोही प्रयत्न करून पाहिला पाहिजे. आणि शिवाय प्रल्हादाला शेफारून सुटल्याबद्दल तिलाही शासन केल्यासारखं. प्रधानजी, मी ऐकलं की तुम्ही त्या काट्यापुढे लोटांगण घातलं. होय महाराज, मीच काय, पण तो चमत्कार पाहून महाराजांनी देखील प्रल्हादापुढे लोटांगण घातलं. चुप, माझ्या बैराच्या भक्तापुढे मी नाक घासणार. पोटचा चोर झाला तरी तो माझा बैरी आहे, समजला? आहा, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला असता तर मी स्वतःला धन्य समजलो असतो. महाराज, प्रल्हाद मारूनही मरत नाही हे पाहून तरी त्या विष्णू भक्ताचा छळ करू नका. पुढे या वंदना करता. प्रधानजी,
इंद्रासारख्या बलिष्ठ देवाची ज्यानं ज्या हातानं दाणा दांडवली त्या या मनगटात या तीसवर कालट्याला रगडून टाकण्याची शक्ती नाही असं वाटतं तुम्हाला? महाराज, शक्तीनं मारण्याइतका प्रल्हाद दुर्बल राहिलेला नाही. विष्णू भक्तीचं कवच कसल्याही प्रसंगातून त्याचं रक्षणच करत. विष्णू भक्तीचं कवच आज त्याचं रक्षण करत की अग्नि आज त्याचं भक्षण करतो तेच मला पाहायचं आहे. आणि या अग्निदिव्यातूनही तो वाचला तर मी स्वतः त्याचा कपाळ मुक्त करीन. न्यायाला शिक्षा ग्रहात पाहू कुठला विष्णू याच्या मस्तीला येतो. हिरण्यकश्यपू, माझ्या रक्षणाला प्रभू धावून येण्याची माझी पुण्याई नाही, पण तुला सांगतो सावध हो, अजून वेळ गेली नाही. आई, अजून तरी वेळ कुठे गेली आहे भगवंताची भक्ती करायला? वयाची बुद्धीची कसली तारकाची नाही, तू मनात आणशील तरी अक्षणापासून देखील विष्णू भक्त होतो. खरंच म्हणून करे, अगदी खरंच मी विष्णू भक्त म्हणून करे. मग मला एखादं देवाचं गाणं शिकव, मी ते अष्टप्रहर म्हणत राहील. बरं तर
पण आई मी सांगतो तस म्हणते हो म्हणत हे दया गणा देवा तारी हे दया गणा तुझी तयारी चालली आज प्रल्हादा बरोबर तुझी सुद्धा स्वर्गात रवानगी करतो ज्या प्रभूच्या वरानं तू इतका उन्मत्त झाला आहेस त्या सर्व शक्तिमान प्रभूच्या कोपा पुढं तू तरी किती दिवस टिकाव धरणार बस तोंड बंद कर राणी सरकार महाराजांनी प्रल्हादाचं आपल्याला शिक्षागृहात घेऊन येण्याची आज्ञा केली आहे शिक्षागृहात होय आणि न आलात तर आम्हाला आपल्याला जबरदस्तीनं न्यावं लागेल नाही मी येणार नाही चला रे
पाहता काय घेऊन तर आया दोघांना. हिरण्यकश्यपू अजून सावध हो आणि यापुढे तरी कोणत्याही भगवत भक्तावर अत्याचार करू नको. नाथ नाथ कया तू आज मला तुझी परीक्षा घ्यायची आहे. तू पुत्र प्रेमानं अंध होऊन आपल्या पतीची आज्ञा उल्लंघन करणार का? नाही ना, सतीला पती देवापेक्षा आणखी काय श्रेष्ठ आहे. होय ना, तर मग हो तयार आणि प्रल्हादाची चिता पेटव. माझ्या बाळाची चिता ना काय आज्ञा केली ती. बस, तुला जर पतिव्रता धर्म पाळायचा असेल तर माझ्या आज्ञेप्रमाणे वाग. हाय रे देवा, प्रभू मी काय करू, माझ्या बाळाचा मोह धरू, मी पती आज्ञेचं उल्लंघन करी तर लोक मला कुलटा म्हणते आणि पती आज्ञेप्रमाणे वागे तर निर्धाय चांडा आणि पुत्रघातकी म्हणते. मी काय करू काय करू, पातिव्रतेचा तोरा मिळवते मग विचार का पडला. पयाधू, जर तुझ्या हातून माझ्या आज्ञेचं पालन होत नसेल तर तसं स्पष्ट सांग, मी स्वतःच्या काळताला अग्नी देतो. ठेवा रे त्याला चितेवर. नाही ना, तुम्ही नाही पेटवता कामाची. ही चिता पयाधूनच पेटवली पाहिजे. आई कसला विचार करते, प्रेम आणि कर्तव्याच्या झगड्यात अखेर कर्तव्याचाच विजय होऊ दे. चल पेटव माझी चिता. पार तुही कसा रे इतका कठोर झालास, प्रेमापेक्षा जरी कर्तव्य श्रेष्ठ असले तरी प्रत्यक्ष मातेच्या हातून तिच्या पुत्राची चिता कशी रे पेटेल. महाराज आता का उगीच विचार करता. मशाल लाव अग्नी त्या चितेला. नाथ, मी आपल्या आज्ञेवर अशा शेकडो पुत्रांचे बळी द्यायला तयार आहे, पण प्रल्हादाच्या नाशाबरोबर आपलाही नाश होईल म्हणून ना आपल्या प्राणाकरिता माझ्या सौभाग्याकरिता मला एवढी भीक आला आणि आपली आज्ञा मागे घ्या. नाथ दया करा. दया मत्सरानं अंतःकरण इतकं भरून गेलेलं आहे की त्या दयेला जागा नाही. कया तू पुत्र प्रेमानं वेडी होऊन तू वाटेल ते बनू लागली आहे. चाल खेती मशाल लाव अग्निची तेला. तशी नाही पेटवायची महाराज, तिने गाणं म्हणतच पेटवली पाहिजे. गाणं? कसलं गाणं? काल ती प्रल्हादाजवळ विष्णू भक्तीचं गाणं शिकत होती. अस, तर मग ते गाणं म्हणतच तिला चिता पेटवली पाहिजे. काय तू ते गाणं म्हणून चिता पेटी. होत असताना मुखातून गाण्याचे सूर कसे निघतील.
आई क्या श्री हरि के अनुष्ठान नामोच्चारण तू सर्व माया पाशा तू आपोआप मुक्त हूँ क्या गान मंत्र तल्लीन होशी सरकार आता एक क्षण ही विलंब न करता युवराज अस माला चढ़ाव
रूपमती, सावध हो, सावध हो रूपमती, रूपमती। क्षमा करा नाथ, माझी अखेरची एवढीच विनंती की यापुढे प्रल्हादाचा छळ करू नका। काय काय ऐकतो हे मी? रूपमती, हे तू काय बरळतेस? हा हिस्सा अंतकाळचा भंतर नसते? नाही ना, हा भ्रम नव्हे। देवाशिवाय आता करू नका। चांडाळली, अखेर तू जरी त्या निजाची स्तुती स्तोत्र गाऊ लागली तर या हिरण्यकश्यपू आपल्या प्रतिष्ठेपासून एक पाऊलही मागा हटणार नाही। मर, अशी तडफडत तडफडत मर। मंत्री, मंत्री कधी स्मरण केलं नाही, त्याबद्दल तू या अज्ञान सामराबर दया कर आणि आपल्या पायाशी आश्रय दे ना। नारायण, हा खांब, या खांबात आहे तुझा नारायण।
सांग बाबा, नारायण सर्व जनाचर व्यापून असल्यावर तुझ्या खांबळांवर कसा विसरेल? असं काय मग पहा, तुझ्या डोळ्या देखत नारायणाचा कपाळ मोक्ष करतो. जा आणि त्यांचं स्तवन करू, त्यांना शांत कर. जा. भगवंता, तुझ्या पामर भक्तासाठी तुला धावून येण्याचे कष्ट पडले, माझं आतापर्यंत रक्षण करून शेवटी तू स्वतः धावून आलास. नारायणा, तुझं स्तवन करण्याची शक्ती माझ्या वाणीत नाही. तुझ्या दर्शनानं माझ्या साऱ्या वृत्ती मेरून गेल्या आहेत. देवा, आता मला पोटाशी घे. एवढ्या लहान वयात तुझी एकनिष्ठ भक्ती पाहून मी तृप्त झालो आहे. सत्यासाठी प्राण देखील देण्याची निष्ठा दाखवून आजपर्यंतच्या माझ्या भक्तांना तू लाजवलं. धन्य धन्य तू. आम्हा पामरांचाही उद्धार केला.